बेडकी हाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज व संगोळी रायना यांचा पुतळा विटंबनेचा निषेध. काही समाजकंटकाने बेंगलोर शिवाजीनगर येथील हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे हे कृत्य अत्यंत निंदनीय असून अशा या देशद्रोही समाजकंटकांना शोधून कडक शिक्षा करण्यात यावी. त्याचबरोबर बेळगाव येथील स्वार्थी व मतलबी समाजकंटकांनी क्रांतीवीर संगोळी रायना यांच्या पुतळ्याची ही विटंबना केल्याचा निषेधार्थ बेडक्याळ येथील समस्त समाज बांधव एकत्रित जमून सोमवार तारीख 20 रोजी बाजारपेठ शिवाजी चौक येथे एकत्र जमून छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिकारक संगोळी रायना यांच्या पुतळ्यांना उपस्थितांनी दुग्धाभिषेक व जलाभिषेक करून पुष्पवृष्टी करण्यात आली व शिवरायांचा व संगोळी रायना यांचा जयघोष करून महापुरुषांच्या पुतळा विटंबना म्हणजे ही काही क्षुल्लक बाब नसून यामुळे समाज हिंदुत्वाची मन दुखावली गेली आहेत. तर अशा या समाज कंटकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी उपस्थितांनी केली. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील यांनी निषेधपर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, या आठवड्यात पुतळा विटंबनेचा घटना घडला असून यामुळे बऱ्याच शिवभक्तांनी मने दुखावली आहेत. घडलेली ही घटना किरकोळ नसून वक्तव्य करणाऱ्यांनी याची गांभीर्यता जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तरी या प्रकरणातील समाजकंटकांना शोधून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. गेल्याच 2-4 दिवसामध्ये 1-2 चुकीच्या घटना ज्या कर्नाटक राज्यामध्ये घडल्या, बेंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी बेळगावमध्ये क्रांतीवीर संगोळी रायनांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचं काम काही समाजकंटकाच्या हातून घडलेलं आहे. या घटनेचा पहिल्यांदा मी एक हिंदू आणि एक समाजप्रेमी नागरिक म्हणून या घटनेचा मी समस्त बेळगाववासियांच्या माध्यमातून या घटनेचा पूर्णपणे निषेध करतो. आणि ही जी घटना घडलेली आहे या घटनेमध्ये जे लोक सामील असतील त्यांच्यावरती त्यांना अटक करून ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना कठोरातली कठोर शिक्षा, फाशीपेक्षाही जर मोठी कुठली शिक्षा असेल तर त्यांना द्यायला पाहिजे. कारण अशा समाजकंटकांच्या माध्यमातून समाजामध्ये एक जातीय तेढ निर्माण करण्याचं काम जे होत असतंय त्याला कुठं आवर घालायची आज गरज आहे. या सगळ्याचा विचार करत असता राजकीय मंडळींनीसुद्धा या गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. कारण ही घटना घडली ही निंदनीय आहे, ह्या घटनेचा मी निषेध करतो. पण या घटनेच्या संदर्भात एखादा पत्रकारांना प्रश्न विचारल्यानंतर एका राज्याचे मुख्यमंत्री ह्या घटनेची जबाबदारी स्वीकारत असताना त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं आहे. आणि त्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मी या ठिकाणी या प्रसंगी निषेध करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज असू देत, क्रांतीवीर संगोळी रायना असू देत आणि अन्य कोण इतर महापुरुष असू देत, ह्या प्रत्येक महापुरुषांची जयंती आपण साजरी करत असतो मोठ्या उत्साहानं. आणि हे राजकीय पुढारी किंवा राजकीय पक्ष या महापुरुषांचा वापर फक्तच राजकारणासाठी करतात. ज्यावेळेला निवडणुका येतात त्यावेळेला त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, ज्यावेळेला निवडणुका येतात त्यावेळेला त्यांना हिंदू लोक आठवतात, ज्यावेळेला निवडणुका येतात त्याच वेळेला या महापुरुषांची आठवण होते. आणि अशा महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झालेली घटना ही या मुख्यमंत्र्यांना जर छोटीशी वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी आता स्वतः त्यांचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि माझा या समस्त बेडक्यावासियांच्या वतीनं मी पुन्हा एकदा या मुख्यमंत्री आणि या कर्नाटक सरकारचा जाहीरपणे निषेध करतो आणि या घडलेल्या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो. आणि या येणाऱ्या काळामध्ये अशा घटनांच्यावरती बंधनकारक काहीतरी उपाययोजना या सरकारनं करावी असं मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो आणि माझं 2 मिनिटाचं मनोगत संपवतो. तर निप्पाणी तालुका संघटनेच्या वतीने आज तालुका बंद आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत बेडक्याळ येथील दुकानदारांनी स्वयंघोषितपणे आपली दुकाने बंद ठेवून पुतळा विटंबनाचा निषेध केला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील, संजय पाटील, सचिन पाटील, कृष्णा आरगे, शिवानंद भिजले, अशोक आरगे, अण्णासाहेब नलवडे, कल्याण भिजले, माळू कोरे, श्यामराव बत्ते, भरमा कोरे, अजित बाबर, दिलीप शिंदे, संजय देसाई, सुशांत देसाई, अमर देसाई, कृष्णात भोपळे, विठ्ठल बत्ते, विलास पाटील, हसन मुल्ला, राजू माने, इंदुराव घोडके यांच्यासह समस्त शिवप्रेमी व संगोळी रायना प्रेमी बांधव उपस्थित होते.